सो नमस्कार मित्रांनो, आज आपण सायन्सवरती बोलणार आहोत. म्हणजे सायन्स म्हणजे काय अशी वेगळी काही गोष्ट नाही. सायन्स सगळीकडे बघायला भेटतं. बघा, आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर ही झाडं जी उगवतात त्याच्यामागे एक सायन्स आहे. ठीक आहे, आपण श्वास घेतो त्याच्यामागे एक सायन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गाडी कुठली मूव्ह होते, कार इज अ मूव्हिंग, सायन्स आहे. तर सायन्समध्ये चार मेजर टॉपिकवरती आपण चर्चा करत असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्री जर बघितलं तर तुम्ही तो सायन्स वनमध्ये इन्क्ल्युडेड असतं. आता फिजिक्स म्हणजे काय, जे मोशन रिलेटेड असतं, फोर्स रिलेटेड असतं, प्रेशर रिलेटेड असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर त्या सायन्स वनमध्ये बघायला भेटतात फिजिक्समध्ये. ओके, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं म्हणजे केमिकल रिॲक्शन्स असतील, म्हणजे दुधापासून दही बनणं, त्याच्यानंतर पदार्थांचं गंजणं म्हणजे लोखंडी पदार्थ गंजतात ते. ठीक आहे, आणखी अशा बऱ्याच काही केमिकल ज्या रिॲक्शन्स होत असतात ते सगळं केमिस्ट्रीमध्ये मोडतात. सो फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन गोष्टी आहेत, त्यांनी सायन्स वनमध्ये टाकल्या. त्याच्यानंतर सायन्स टूमध्ये सगळ्या बायोलॉजी रिलेटेड. बायोलॉजी म्हणजे काय, जिकडे आपण जीवशास्त्राचा अभ्यास करतो, जैविक शास्त्र. ओके, सो हे सगळं त्यांनी सायन्स टूमध्ये टाकलं आहे. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीची जी न्यूमेरिकल्स, आपण गणित जी सॉल्व करतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्सचा यूज करावा लागतं. सो सायन्समध्ये सगळं आहे, दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. ओके, पण आज आपण दोन पार्टवरती ॲक्च्युली आपण चर्चा करणार आहे, दॅट इज सायन्स वन. ओके, आय एम गोइंग टू प्रेझेंट दिस फॉर यू ऑल. बिफोर लर्निंग द ऑल द चॅप्टर्स, वी शूड नो दॅट why we are learning, we should know the overview of all the chapters. ki aplyala science 1 madhun shikaycha kay. okay, so science 1 cha thoda sa introductory lecture apan ha complete karu, ma tyanantar apan one by one chapter sage shikayla suruvat karu. ek tyachyavarti nazar takuya ki science 1 madhe ahe kay. jar baghitlan tar he tumche science 1 che chapters ahet. pahila chapter gravitation, periodic classification. तर हे पहिले दोन जे चॅप्टर आहे, पहिला तर चॅप्टर फिजिक्समध्ये मोडतो, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. अरे मुळामध्ये आपणच सगळे एलिमेंट्सपासूनच बनलं आहे, आपल्या DNA, RNA, त्याच्यावरती आपण चर्चा करूया की हे कसं झालं. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशा होतात, त्याच्यानंतर ते म्हणजे पाणी आहे समजा. ठीक आहे, म्हणजे पाणी तयार कसं होतं, म्हणजे पाणी दॅट इज वॉटर, दॅट H2O. सो हायड्रोजन, ऑक्सिजन यांची रिॲक्शन कशी होते, त्याच्यानंतर किती हायड्रोजनचं प्रमाण पाहिजे, किती ऑक्सिजनचं प्रमाण पाहिजे, मग त्याच्यावरून इक्वेशन्स कसे आपल्याला तयार करायचे ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, आपण आत्तापर्यंत नुसतं करंट करंट करंटच बघितलं आहे, पण याचे इफेक्ट्स काय असतात, आपण त्याचा नंतर वापरसुद्धा कसा करू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय असतं, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू. त्याच्यानंतर हीट, हा चॅप्टरवरती मी जास्ती काय बोलणार नाही, पण हा चॅप्टर 12वीच्या थर्मोडायनॅमिक्ससाठी खूप उपयोगाला पडतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, दोन कॉन्सेप्ट असतात लाईटचे, नॉर्मली जे आपण बघतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट जे 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो जे मिररबद्दल होतं, आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे, जे ट्रान्सपरंट मटेरियलमधून रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शनला मराठीमध्ये आपण बोलतो परावर्तन. ठीक आहे, सॉरी परावर्तन नाही, अपवर्तन बोलतात त्याला. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन. ओके, त्याच्यानंतर लेन्सेस म्हणजे भिंगांवरती आपल्याला अभ्यास करायचा. 9th स्टँडर्डमध्ये आपण मिररवरती अभ्यास केला, म्हणजे आरशांवरती, सपाट आरसा, गोली आरसा, ठीक आहे, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे जो मेटलर्जी म्हणजे सगळं धातूबद्दलचं सांगितलं जातं. आता कोणी असं नाही की डायरेक्ट खाणीमध्ये आपल्याला कोणता धातू भेटला आणि लगेच गळ्यात घातला, असं नाही. तर प्युरिफिकेशन त्याला सगळ्या आपल्याला करावं लागतं, धातूचं शुद्धीकरण वगैरे करावं लागतं. कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर माझा खूप फेवरेट पहिल्यापासूनच, कारण की हा चॅप्टर तुम्हाला पूर्ण केमिस्ट्रीची एक बेसिक आयडिया देतो. मस्त चॅप्टर, याच्यावरती बोलू आपण. स्पेस मिशन म्हणजे मुळात आपणच स्पेसमध्ये बसलो आहे. ठीक आहे, वी आर कॉन्स्टंटली मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड. ओके, सो स्पेस मिशन्सवरती काय काय गोष्टी आहेत त्या आपण थोडेसे डिस्कस करूया. आता प्रत्येक चॅप्टरवरती थोडंसं लक्ष टाकूया. जर आपण बघितलं तर ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवरती सगळं रिलेटेड आहे. बघा, न्यूटनची स्टोरी तर आपल्या सगळ्यांनी ऐकलीच आहे, पण त्या अगोदर एक माणूस महत्त्वाचं रोल बजावून जातो, दॅट इज केपलर. ठीक आहे, तर केपलर यांनी आहे ना एक प्लॅनेटच्या मोशनबद्दलचा अभ्यास करून काही लॉ दिले, तर त्यांचे जे 3 लॉ आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहे. मग त्याच लॉचा अभ्यास करून
सर आयझॅक न्यूटन यांना काहीतरी आयडिया आली आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टीचा शोध लावत लावत हळूहळू त्यांनी त्यांचे लॉ द्यायला सुरुवात केले. न्यूटनच्या थर्ड लॉपर्यंत आपण त्यांचे लॉज वगैरे ऐकले. बरेच न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पण आहे, बऱ्याच बऱ्याच गोष्टी आणखी न्यूटन्स यांनी सर्च केलेल्या आहेत. ओके, सो न्यूटनची स्टोरी शॉर्टमध्ये आपल्याला जर माहीत असेल तर हे जर बघितलं तुम्ही तर हे जे झाड आहे, झाड सफरचंद खाली पडतं, मग न्यूटन विचार करतं की हे खालीच का पडलं, वरती का नाही पडलं, मग असं काय असेल पृथ्वीमध्ये की हे नेहमी पृथ्वीकडेच अट्रॅक्ट केलं जातं. तर पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल सेंटर आहे त्याकडे या सगळ्या गोष्टी नेहमी अट्रॅक्ट का होता याचा शोध सगळ्या न्यूटनने लावून त्याची या थेअरीज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि नंतर नंतर त्या खऱ्या ठरायला लागल्या. त्याच्यानंतर सन म्हणजे ॲज ॲट सेंटर आपल्या जर सूर्यमालेमध्ये जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, सोलार सिस्टम आहे आपली, या सोलार सिस्टममध्ये आजूबाजूला जे काही प्लॅनेट्स फिरतात, ठीक आहे, हे प्लॅनेट्स ज्यावेळी फिरत असताना ते पर्टिक्युलर सर्क्युलर मोशनमध्येच का फिरतात, म्हणजे एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये वर्तुळाकारच का फिरतात, याच्या मागे कारण काय असेल, हे पण हळूहळू नंतर या न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनलच्या कॉन्सेप्टनंतर हळूहळू आपल्याला बघायला भेटतं की कसं झालं. ओके, त्यानंतर ह्या चॅप्टरवरती ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या पॉईंट्सवरती विचार करायचा. आत्ताच मी मग अशी फ्री फॉल वगैरे काय असतं ते तुम्हाला सांगितलं, पण हे इम्पॉर्टंट पॉईंट्स. त्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे तो हा आहे, दॅट इज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर ह्या दोन वस्तू आहेत, एक वस्तूचं वजन आहे M1 आणि दुसऱ्या वस्तूचं वजन आहे M2, म्हणजे दिस इज मास 1, दिस इज मास 2, दिस इज F, दॅट इज फोर्स, अँड दिस इज ऑल्सो द फोर्स ऑफ द बाय दिस बॉडी, राईट, अँड दिस इज द डिस्टन्स बिटवीन दिस टू बॉडी. सो आफ्टर दिस ही हॅज गिवन वन फॉर्म्युला फॉर दॅट, दॅट F इज इक्वल टू कॅपिटल G. देर इज अ डिफरन्स बिटवीन कॅपिटल G अँड स्मॉल G. ओके, दिस इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, मग हे कसं कसं डिराईव्ह केलं गेलं याच्यावरती आपण चॅप्टरमध्ये डिस्कशन करणार आहोत. फ्री फॉल म्हणजे आपण समजा माझ्या हातामध्ये एक डस्टर आहे, हे डस्टर मी जर सोडून दिलं तर ती वस्तू खाली पडते, एकदम फ्रीली खाली पडते. तर ती पडत असताना तिच्यावरती एकच फोर्स, कुठला तरी फोर्स नसेल तर एक फोर्स नेहमी ऍक्ट होत असतो, दॅट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, एस्केप व्हेलॉसिटीचा मोस्ट ऑफ द आर्टिफिशियल सॅटेलाइट्समध्ये वापर केला जातो, तर एका विशिष्ट उंचीपर्यंत न्यायचं आणि अशा उंचीपर्यंत न्यायचं की तिथे नंतर मग त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काही फरक पडणार नाही त्या वस्तूवरती. मग आपल्याला अशा वेलोसिटीने ते वस्तूवरती पाठवायचे की तिथपर्यंत पोहोचतोपर्यंत आपल्याला ती वेलोसिटी लावायची आणि त्याच्यानंतर मग ती ज्या ऑर्बिटमध्ये जाईल पृथ्वीच्या, मग त्या ऑर्बिटमध्ये ती फिरायला सुरू. ओके, हा एस्केप वेलोसिटीचा कॉन्सेप्ट आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एस्केप वेलोसिटीची वेगवेगळी व्हॅल्यूज असतात. हे सर्क्युलर मोशनमध्ये पण तुम्ही बघू शकता, नॉर्मली हे 11वीच्या किंवा 12वीच्या सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. त्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटवरती आपण चर्चा करणार आहे. हा चॅप्टर म्हणजे ॲक्च्युली जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी बनलेल्या आहेत त्याचे सगळे जे काही एलिमेंट्स आहे, मुळात आपली जी स्टार्टच जशी आपल्या बॉडीची स्टार्ट सेलपासून होते तशी एलिमेंटची सुरुवात ही ॲटमपासून होते. मग ॲटम नंतर मग एलिमेंट मॉलिक्युल्स कंपाऊंड्स वगैरे वगैरे असे ते हळूहळू फॉर्म होत जातात. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला हे एलिमेंट्स शोधले कसे गेले, मग शोधले गेल्यानंतर त्यांना क्लासिफाय करायचं, तर मग वर्गीकरण करायचं, यांना ठेवायचं कसं एका विशिष्ट याच्यामध्ये, मग काय असेल. तर बघा, आपल्याला वर्गामध्ये आपल्याला सगळ्यांना रोल नंबर दिलेले असतात, राईट. सो ह्या रोल नंबरनुसार आपल्याला बसवलं जातं. मग समजा 5 रोल नंबरवाल्याला जर उठवलं वर्गामध्ये, बरोबर, तर 5 नंबरवालाच उठतो, बरोबर का. सो जर मी इकडे जर बोललो तुम्हाला की 1 नंबर, मग तो हायड्रोजनच असणार, 2 नंबर बोललं तर भाई हेलियमच असणार, 17 नंबर बोललं तर क्लोरीनच असणार. मग हे सगळं क्लासिफिकेशन करायचं, मग ते क्लासिफिकेशन परफेक्टली कोणत्या ग्रुपमध्ये त्यांना ठेवायचं, कोणत्या पिरियडमध्ये त्यांना ठेवायचं, मग ह्यामध्ये हे बरेच शास्त्रज्ञ जर आपण नीट बघितलं तर डोबेरायनर्स, मग ह्यांनी ठेवण्यासाठी काय बऱ्याच वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या. मग डोबेरायनर्सने त्याची ट्रायड्स वगैरे दिले, म्हणजे डोबेरायनरची त्रिके असं ज्याला बोललं जातं, न्यूलँड्स ऑक्टेव्स, न्यूलँड्सची अष्टके, म्हणजे न्यूलँडचं म्हणणं होतं की आपण 8-8 ग्रुपने त्याला ठेवू, मग त्याच्यामध्येच पण काही त्रुटी बघायला भेटल्या, ठीक आहे.
मग नंतर मेंडेलीवने थोडा अभ्यास करून, मेंडेलीवने जरा बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला आणि मग मेंडेलीवने एक पिरियॉडिक टेबल दिला. मग या तिघांच्या पण चुका बघितल्या आणि मग त्याच्यानंतर हेनरी मोसलेने 1913 ठीक आहे 1913 स्वतःचा एक पिरियॉडिक टेबल दिला ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं बोलतो. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल बोलण्यामागचं कारणच आहे कारण की एकदम नया नया मार्केट में था ठीक है, त्याच्यानंतर पण अभ्यास पण तसा होता क्वालिटेटिव. हे का सगळं असं झालं आणि हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल नंतर अज ग्राह्य धरण्यात आला ते का ते तुम्हाला समजेल. ओके सो हे डायग्राम या कारणासाठी दिलं की आपले जे डी एन ए आर एन ए त्यामध्ये मुळात हे सगळे एलिमेंट्सच आहेत. बघा तुम्ही कार्बन, हायड्रोजन, तुम्ही बघितलं नायट्रोजन, हे सगळे हे एलिमेंट्सच आहेत. आपण ज्यापासून बनलो आहे हे सगळे एलिमेंट्स आहेत. ओके त्यानंतर ही सी ती माणसं दॅट इज जॉन वॉल्फगँग डोबेरायनर ज्याने ट्रायड दिले, जॉन अलेक्झांडर रेना न्यूलँड्स ठीक आहे. तर हे रेना किंवा आपल्या सुरेश रायना यांचं काही रिलेशन नाही. त्याच्यानंतर दिमित्री इवानोविच मेंडेल यांनी यांचा पिरियॉडिक टेबल दिलेला आणि हा खरा माणूस होता की ज्याने लास्टला त्याचा पिरियॉडिक टेबल दिला. तर बघा ही अशी हे जे दिसतात का हे ग्रुप्स, मग म्हणजे हा फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, अप टू दिस 18 ग्रुप. सगळ्या श्रीमंत माणसं ही असतात जी 18 ग्रुपमध्ये बसलेली असतात. म्हणजे ह्यांनी यांचे सगळे बोलतात ना लास्ट ऑर्बिटमध्ये जेवढे जेवढे इलेक्ट्रॉन असतात सगळे कम्प्लीट केलेले असतात. सो हे काय आहे ह्यांचं, नंतर यांचे ट्रेंड्स काय असतात, मग राईट टू लेफ्ट काय ट्रेंड असतात, लेफ्ट टू राईट जात असताना मग कोण मेटल असतं कोण नॉन मेटल असतं, कोण इलेक्ट्रॉन देतं कोण इलेक्ट्रॉन घेतं, हे सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे ठीक आहे. सो हा आहे तो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. जर तुम्ही इकडे बघितलं तर मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी पण तो हाच कॉन्सेप्ट आहे की त्यांचे पण चॅप्टर्स हेच फक्त मराठीमध्ये, बाकी काय जगाच्या वेगळा असा काही कॉन्सेप्ट नाही आहे. सो बघा इकडे हे गुरुत्वाकर्षणबद्दल आपण बोललो, ग्रॅव्हिटेशन, त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. सो क्लासिफिकेशन कसं करतो आपण एलिमेंटचं, मूलद्रव्यांचं वर्गीकरण कसं करतो याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. तिसरं आहे दॅट इज रासायनिक अभिक्रिया व समीकरणे ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स कशा घडतात ना ते शिकायचे, म्हणजे पाणी कसं तयार होतं किंवा हायड्रोजन आणि क्लोरीन यांची रिॲक्शन झाल्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड कसं तयार होतं, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे तिघांची रिॲक्शन झाल्यानंतर नायट्रिक ॲसिड किंवा नायट्रस ॲसिड कसं तयार होतं. आता उदाहरणार्थ इकडे बघा ॲसिड आणि बेसची रिॲक्शन झाली आहे, त्याच्यानंतर इकडे तुमचा सोडियम सल्फेट तयार झाला आहे, पण ही रिॲक्शन बनत असताना मग त्याच्यामध्ये काय कमी आहे ह्याला, ही अनबॅलेन्स्ड आहे. म्हणजे जर इकडे बघितलं तर इकडे सोडियम एकच आहे, इकडे सोडियम 2 आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये असतात, कॅटलिस्ट वगैरे असतात, तर ही अनबॅलेन्स्ड आहे. महिला बॅलेन्स करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, त्याच्यासाठीचे जे काही रूल्स आहेत ते आपण इकडे या दुसऱ्या पॉईंटमध्ये शिकणार आहे. तिसरं म्हणजे बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन, हे जे आता आपण ह्या एन एच्या पुढे बघा 2 लावलं आहे, मग हे कुठून आलं तर त्याला बॅलेन्स केलं आहे आपण ठीक आहे. बॅलेन्स म्हणजे काय, जे लेफ्ट हँड साईडला असतं या पानाच्या त्याच राईट हँड साईडला पाहिजे, म्हणजेच काय मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक मास वगैरे वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या. तर इकडच्या साईडच्या लोकांना रिॲक्टंट्स बोलतात, इकडच्या साईडला प्रोडक्ट बोलतात, त्याच्यानंतर इकडे असतील तर कॅटालिस्ट असतात की रिॲक्शन होण्यासाठी काही अशा कंडिशन्स असतात की या रिॲक्शनसाठी हीटच पाहिजे, ही रिॲक्शन थंडीतच झाली पाहिजे, हे रिॲक्शन 10 degree Celsius खालीच झाली पाहिजे, मग त्या कंडिशन्स या वाणावरती लिहिलेल्या असतात. सो अजून बऱ्याच टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन असतात, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, या रिॲक्शनबद्दल आपण या चॅप्टरमध्ये बोलू. ओके फोर्थ चॅप्टर हा प्रिटी मच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आत्तापर्यंत फक्त आपण करंटबद्दलच बोलत गेलो, पण या करंटचा ॲक्च्युअल यूज कसा होऊ शकतो, तर यामध्ये ओर्स्टेड नावाचा सायंटिस्ट आहे ठीक आहे. सो जॉन क्रिश्चियन ओर्स्टेड असं काहीतरी नाव आहे त्यांचं. सो हे ओर्स्टेडने हा कॉन्सेप्ट अस्तित्वात आणलं. ओर्स्टेड असंच एकदा प्रयोग करत असताना एक वायर होती आणि ही लाईव्ह वायरमधून करंट जात होता आणि बाजूला एक मॅग्नेटिक निडल पडलेली आणि ती ज्यावेळी करंट जायचा त्यावेळी ती डिफ्लेक्ट व्हायची. मग ओर्स्टेडने विचार केला आहे असं का होतं, म्हणजे का होत असेल असं, करंट ज्यावेळी जाते त्यावेळी ती मॅग्नेटिक निडल मूव का होते, बरोबर ना. मग याच्यानंतर हळूहळू मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वगैरे शोध लागत गेला, म्हणजेच आपण इलेक्ट्रिक करंटचा एक विशिष्ट उपयोग पण करायला लागलो. मग तुम्ही जर 12th गेलात तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरती कम्प्लीट चॅप्टर्स आहेत
ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे कसे बनवले जातात, काय गोष्टी, तो हा सगळाच कॉन्सेप्ट आहे, तो याच्यात आपल्याला शिकायचं आहे. सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते हे एरोस्टेटने सांगितलेलं आहे, ते आपल्याला शिकायचं आहे इकडे. ओके, फिफ्थ चॅप्टरबद्दल मी आता काय बोलणार नाही, कारण की या चॅप्टरमधल्या टर्म्स जर बघितल्या तर थोड्याशा जंगली टाईपच्या. पण हा चॅप्टर 12वीच्या थर्मोडायनॅमिक्स जो केमिस्ट्रीमधला चॅप्टर आहे त्याच्यासाठी हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. सो याच्यावरती आपण नंतर एकदम डीपली बोलू ज्यावेळी मी हा चॅप्टर शिकवेन तुम्हाला क्लासमध्ये वर्गामध्ये त्यावे. सिक्स चॅप्टर हा रिलेटेड टू द लाईट आहे. दोन प्रॉपर्टीज बोलू शकता की तुम्ही ज्यावेळी लाईट कोणत्याही ऑब्जेक्टवरती फॉल होते, ठीक आहे, म्हणजे इकडे जर बघितलं तुम्ही तर हे बघा, ज्यावेळी हा जो असतो इन्सिडेंट रे असतो, आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे, पण हा सरळ जायला पाहिजे पण हा जात नाही, मग हा इकडे आतमध्ये टिल्ट का होतो, त्याच्यामागे कारण काय, म्हणजे इकडून इथपर्यंत येत असताना त्याची वेलोसिटी वेगळी असते, पण आतमध्ये आल्यानंतर या रेची वेलोसिटी बदलते, मग परत इथून बाहेर आल्यावरती त्या रेची वेलोसिटी बदलते, म्हणजे काय असेल याच्या मागचं जे राजकारण आहे ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणजे वेलोसिटी ऑफ दी मीडियम, वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम फर्स्ट, म्हणजे इकडचं, ओके, हे मीडियम फर्स्ट आहे, दॅट इज एअर. त्याच्यानंतर हे सेकंड मीडियम आहे, दॅट इज अ ग्लास. ग्लास काच बोला, कधी तुम्ही दुसरं मीडियम बदललं तर मग पाणी असेल, आणखी काय असेल, ठीक आहे. तर ह्या फर्स्ट मीडियममधून सेकंड मीडियम, सेकंड मीडियममधून फर्स्ट मीडियममध्ये, मग याच्यावरून याचे लॉज वगैरे सांगितले गेले की रिफ्रॅक्शन होत असताना काय काय गोष्टी होतात, मग हे नक्की काय असतं, हा जो नॉर्मल आहे तो का ड्रॉ केला जातो, हा इन्सिडेंट होतो, मग इन्सिडेंट झाल्यानंतर तो आतमध्ये टिल्ट का होतो, हे लॉज आपल्याला सांगितलेले. स्नेल्स लॉ नावाचा लॉ, एक फेमस लॉ, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काय बघतं आपण, दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट द रेशिओ ऑफ द वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, म्हणजे पहिल्या मीडियममधली वेलोसिटी आणि दुसऱ्या मीडियममधली वेलोसिटी यांचा जर आपण एक रेशिओ काढला, तो रेशिओ काही मटेरियल्ससाठी काय किंवा काही मीडियमसाठी कॉन्स्टंट असतो, ठीक आहे. हेच आपल्याला या लॉजमध्ये थर्ड पॉईंटमध्ये सांगतात, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याच्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे बोलतात ना हे प्रकाश पसरतो, ठीक आहे, आपण रेनबोचं एक्झाम्पल बघितलं असेल, ठीक आहे, बघा हेच आहे, ते लाईट रे ज्यावेळी पडतो मग तो आतमध्ये जातो, त्याच्यानंतर तो स्कॅटर होतो आणि गेल्यानंतर मग तो डिस्पर्स होऊन बाहेर पडतो. हे वॉटरचे हा वॉटर ड्रॉपलेट आहे, म्हणजे सात रंगांमध्ये बघितलं ना, पाण्याच्या ड्रॉपवरती ज्यावेळी लाईटचा रे पडतो मग आतमध्ये गेल्यानंतर तो बाहेर ज्यावेळी पडतो दुसरा, कारण की पाण्याचा ड्रॉप हे एक वेगळं मीडियम आहे आणि हवा म्हणजे एअर हे वेगळं मीडियम आहे. मग हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनुसार हे जे काही डिस्पर्शनचा कॉन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केला आहे, सात रंगांचा विबग्योर ज्याला आपण बोलतो, ताना पी ही नी पासा का जाताना ही पाणी पी, ठीक आहे, असं ते लेक्चरमध्ये मी बोलेन. त्याच्यानंतर ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार, म्हणजे बघा ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणं, किंवा भर उन्हाळ्यामध्ये आपण कधी कधी रस्त्यांवरून जात असतो, ओके, तर या उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघा ते असं हलताना दिसतं काहीतरी, अशी हवा हलताना दिसते, किंवा आपण वडापावच्या गाडीवरती कधी कधी वडापाव खात असतो तर तिकडे ते तेल असतं बघा तापलेलं असतं आणि त्याच्यावरती जी वाफ असते ते हलत असते, हे असं का होतं, ठीक आहे, हे सगळं इकडे त्यांनी सांगितलेलं आहे. ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार जसं आहे आता तसंच तिकडचा पण कॉन्सेप्ट असतो, ओके. सो आपल्याला सकाळी 2 मिनटं सकाळ लवकर होते आणि 2 मिनटं लेट होते, मग हे 4 मिनटं म्हणजे नक्की काय लवकर आणि लेट यांचा काय संबंध आहे, तो आपल्याला ह्या ॲपरंट पोझिशन ऑफ स्टारवरून समजणार आहे या 6th चॅप्टरमध्ये. 7th चॅप्टर इज रिलेटेड विथ द लेन्स, ठीक आहे, भिंग आपण ज्याला बोलतो बघा, ठीक आहे, कधी कधी बोलतंय बायफोकल लेन्स आहे याची, म्हणजे बायफोकल म्हणजे डबल भिंगाचा चष्मा लागला आहे त्याला, ठीक आहे. तर हे सगळे लेन्सचे प्रकार आहेत, कॉन्वेक्स आणि कॉनकेव लेन्स तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलंय की कॉनकेव कसा ओळखायचा, कॉन्वेक्स कसा ओळखायचा, कॉनकेव, केव म्हणजे खड्डा, म्हणजे ज्याच्यामध्ये खड्डा पडलेला असेल दॅट इज अ कॉनकेव, कॉन्वेक्स म्हणजे फुगीर, ठीक आहे, आपल्या डोळ्याची पण जी लेन्स असते ना ती फुगीर असते. तर मागे जे आता जे आपण रिफ्रॅक्शनमधले जे लॉ बघितलेले ना, सेम लॉ इकडे पण वापरले जातात, बघा आता इन्सिडेंट रे, पण आता ही लेन्स आहे, ही कॉन्वेक्स लेन्स आहे, मग इकडून हा फर्स्ट
म्हणजे यांचे तीन नियम आहेत, दॅट इज थ्री लॉज आहेत, की हे कसं पास होतं, मग सेंटरमधून गेल्यावर काय होतं, त्याच्यानंतर फोकसमधून गेल्यानंतर काय होतं, हे F1 आणि F2 का असतं. मागच्या स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये जर तुम्ही बघितलं असेल ना, तर आपण फक्त F बघितला, पण आता इकडे F1 आणि F2 आहेत, हे असं का असतं. त्याच्यानंतर जसजसे लेन्स बदलतात तसतसे त्यांची फोकल लेंथ पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत जाते, का होते त्याच्यावरती आपल्याला शिकायचं आहे. मग हे सगळे कार्टेशियनचे साईन कन्व्हेन्शननुसार ठरवलं जातं की इकडून सगळी वरची डिस्टन्सेस. आपण बघितलं असेल की ते कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन आहे, ते साईन कन्व्हेन्शन आहे, फक्त आता हे लेन्ससाठी वापरायचे. त्याच्यानंतर वर्किंग ऑफ ह्युमन आय, आपल्याला ह्युमन आयबद्दल या सगळ्या गोष्टी बघायच्यात, की आपला ह्युमनचा जो आय आहे तो वर्क कसा होतो, तो कम्प्लिटली असा पूर्णच्या पूर्ण काय असा गोल नसतो, ठीक आहे, थोडासा अंडाकृती असतो, दॅट इज अ यू मे कॉल इट अन इलेप्टिकल इन शेप. मग ते डिफेक्ट्स कसे होतात, मग डोळ्यामध्ये बघा काही काहींना डोळ्यामध्ये मोतीबिंदू होतं, कॅटरॅक्ट ज्याला आपण बोलतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ते काही काही लोकांना जवळचं दिसत नाही, लांबचं दिसत नाही, मग हे काय असतं, मग पॉझिटिव्ह पॉईंट असतो त्यांचा, निगेटिव्ह पॉईंट असतो, ते सगळं आपल्याला इकडे डिफेक्ट्समध्ये समजून जाईल. ओके, तर हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे असं मला वाटतं. हा लेन्सचा फॉर्म्युला आहे, मागे तुम्ही तो मिररचा फॉर्म्युला बघितला 9th स्टँडर्डमध्ये, 1/V + 1/U = 1/F. मग फोकल लेंथ आपण कधी निगेटिव्ह घ्यायचो, त्याच्यासाठीची काय कारण आहे हे पण बघितलेलं, ठीक आहे. फक्त एक या फॉर्म्युल्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, आपण इथे फक्त मायनस घेतो. मॅग्निफिकेशन म्हणजे किती मॅग्निफाय होऊ शकतात गोष्टी, विशालन ज्याला बोललं जातं मराठीमध्ये, ठीक आहे. या गोष्टींचे शॉर्टकट्स मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल, हे एकदम इझी आहे, एकदम म्हणजे यू कांट इवन इमॅजिन. की माझ्याकडे एक छोटीशी डायग्राम आहे, ती मी तुमच्याशी शेअर करेन नंतर ज्यावेळी लेक्चरमध्ये असेल त्यावेळी, सो दॅट तुम्ही इझिली ते लक्षात ठेवू शकता. तर कधी कधी बघा हे एकदम फ्लॅटन होऊ शकतं, हे कधी फुगीर होतं, कधी कधी भिंगळं. मग हे इथे बघा, आता हे ज्या फ्लॅट झालं आहे, ठीक आहे, तर मग इकडून लाईट जी जाते, ठीक आहे, तर काय डिफेक्ट्स बघायला भेटतात, तर इकडून ज्यावेळी गेले त्यावेळी काय चेंजेस बघायला भेटतात. सो असे आयचे डिफेक्ट्स आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, आणि हा लेन्सचा चॅप्टर. ओके, त्याच्यानंतर मेटलर्जी इज कम्प्लिटली, हा मेटलवरती आहे, नावातच लिहिले बघा, धातू शुद्धीकरण. कुठलाही धातू काय असं ढगातून वगैरे पडत नाही, खाणीमध्ये भेटतो आपल्याला, ठीक आहे. सो अशा बऱ्याच माइन्स वगैरे असतात, खाणी असतात, त्या खाणींमध्ये ज्यावेळी तो मेटल किंवा मेटलच्या अगोदर त्याला ओअर्स बोलतात, ज्याला मराठी धातुके बोलतात. ही जी धातुकं आहेत ना, ही धातुकं नंतर शुद्धीकरणासाठी पाठवल्या जातात. आता कोणाला काय माहित की पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे अर्थच्या क्रस्टमध्ये ज्यावेळी हा मेटल होता, त्यावेळी हा विधून कधी याच्या आतमध्ये काही इम्प्युरिटीज वगैरे गेल्या, मग या इम्प्युरिटीजवरती आपल्याला काम करावं लागतं, त्या इम्प्युरिटीज आपल्याला काढाव्या लागतात. जसं आपल्याला पुढे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिन आहे, ठीक आहे, L2O3, तो त्याच्यामधून आपल्याला ॲल्युमिनियम काढायचं आहे. हे सगळं प्युरिफिकेशनच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, या सगळ्या म्हणजे धातू शुद्धीकरण कसं करायचं, ते या मेटलर्जीच्या चॅप्टरमध्ये आपल्याला सांगितलं. तर मेटलमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात, केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, म्हणजे हे मेटल्स आहेत ना, कधी ॲसिडसोबत कसे रिॲक्ट करतात, बेससोबत कसे रिॲक्ट करतात. सोनं जर बघितलं तुम्ही तर तो कोणासोबत रिॲक्शनच करत नाही. तुम्ही सोन्याला ॲसिडमध्ये टाका, पाण्यामध्ये टाका, कचऱ्यामध्ये टाका, कुठे पण टाका, त्याच्यावरती कुठलीच रिॲक्शन होत नाही. मग ह्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत मेटलच्या, रिॲक्टिव्हिटी काय आहे त्यांची, मग त्यांच्यानुसार अकॉर्डिंग टू त्यांच्या रिॲक्शन्स कशा होतात, त्याच्यावर एक सिरीज ठरवली जाते की कुठला मेटल किंवा कुठला धातू हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, कुठला कमी रिॲक्टिव्ह आहे, मग त्यांची एक सिरीज बनवली जाते. ओके, मग नॉन मेटलच्या काय प्रॉपर्टीज आहेत, मग नॉन मेटल रिॲक्ट होतात की नाही. उदाहरणार्थ प्लास्टिक, बघा प्लास्टिकला काय गंज वगैरे लागत नाही, पण जर तुम्ही आयन घेतलं, लोखंड घेतलं, तर त्याला गंज लागतो. मग हे का असं काय आहे, डिफरन्सेस काय, हे तुम्हाला मी सेकंड चॅप्टरमध्ये सांगेन, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये. त्याच्यानंतर मेटलर्जीचे बरेच काही कॉन्सेप्ट असतात, की आपण काय मेजर्स घेतले पाहिजे, म्हणजे समजा कुठला धातू जर गंजतोय ना, ठीक आहे, सो तो न गंजण्यासाठी काय आपल्याला गोष्टी केल्या पाहिजेत, काय प्रिकॉशनरी लेवलवरती. गॅल्वनायझिंग एक कॉन्सेप्ट आहे, एनोडायझिंग एक कॉन्सेप्ट आहे. बघा कधी कधी ATMचे दरवाजे आपण जर बघितले असेल तर ते दरवाजे जास्त कधी गंजत नाहीत, तर त्यांचे म्हणजे त्यांनी ते एनोडाईज करून घेतलेलं असतं. मग हे कशी प्रोसेसिंग होते, ते ह्या मेटलर्जीमध्ये आपल्याला पूर्ण शिकायचं आहे. सो मेटलर्जी म्हणजे धातू शुद्धीकरण, एवढं लक्षात ठेवा. ओके, 9th चॅप्टर हा माझा खूप आवडता चॅप्टर आहे, कारण की हा तुम्हाला केमिस्ट्री सांगतो,
आणि ह्या कार्बनची जी काही हिस्ट्री आहे ना, मी तुम्हाला म्हणजे ह्या कार्बन आणि हायड्रोजनचं लग्न कसं होतं, काय मॅटर आहे त्यांचे, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन एका हायड्रोजन सोबतच का नाही लग्न करत, मग अजून चार हायड्रोजन का घेतो त्याच्यासोबत, आणखी बऱ्याच काय काय गोष्टी आहेत, मग ह्या दोघांची भांडणं होतात, मग त्यावेळी हा डबल बॉन्ड कसा बनवतो, हा ट्रिपल बॉन्ड कसा बनवतो, का असं का होत असतं, या सगळ्या गोष्टी फॉलोअप आपल्याला करायचंच आहे. ओके, त्याच्यानंतर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हायड्रोकार्बन नावातच आहेत बघा, हायड्रोकार्बन्स, जिकडे कार्बन आणि हायड्रोजन आहेत तो हायड्रोकार्बन्स आहे, ठीक आहे. मग ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असे दोन जे पार्ट असतात केमिस्ट्रीचे, त्याच्यामधल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा एकदम इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कार्बन म्हणजे काय, जगाच्या वेगळी गोष्ट नाही आहे, कार्बन म्हणजे कोळसा किंवा कार्बन म्हणजे डायमंड, ठीक आहे. आपण जे ग्लुकोज पितो ना, किंवा ते ग्लुकॉन डी आणून किंवा ग्लुकोज खातो, ठीक आहे, तर हे ग्लुकोजचा फॉर्म्युला पण आहे, C6H12O6, म्हणजे याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे सगळे कार्बनपासून बनलेले कंपाऊंड्स आहे. सो जे कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेले असतात त्यांना हायड्रोकार्बन्स बोलतात, ठीक आहे. कधी कधी अपवाद पण असतात, ठीक आहे, बिकॉज एक्सेप्शन इज अ रूल ऑफ केमिस्ट्री, आय होप यू ऑल नो दॅट. ओके, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड, म्हणजे कार्बन कंपाऊंडच्या रासायनिक ज्या काही गुणधर्म आहेत ते काय, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे. मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स, तर मॅक्रोचा मिनिंग असतो मोठे, जे काही ज्याला लार्ज नंबर ऑफ मध्ये कार्बनची संख्या लागते ते मॅक्रोमॉलिक्युल्स. पॉलिमर्स, पॉलिमर्स म्हणजे तुम्ही PVCचे पॉलिविनाइल क्लोराईडचे पाईप्स बघितले असतील, किंवा तुम्ही प्लास्टिक, ठीक आहे, ह्या पॉली इथिलिन बॅग्स, त्याच्यामध्ये पण कार्बन असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो हे सगळं, हा चॅप्टर खूप सिरियसली आपल्याला घ्यायचं आहे आणि हा खूप आवडता चॅप्टर आहे. आय लव दिस चॅप्टर टू मच. ओके, अँड दी लास्ट चॅप्टर इज रिलेटेड विथ द स्पेस मिशन. मुव्यामध्ये मी मागे बोललो की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे, ओके, सो हा पर्टिक्युलर स्पेसमधलाच एक पार्ट आहे. आपण स्पेसमध्ये, वी ऑल आर इन अ स्पेस, ठीक आहे. मग ह्या स्पेसबद्दलच्या ज्या ज्या काही गोष्टी, मग कोणी कोणी काय शोध लावले, कोणी पहिलं ते सॅटेलाइट्स वगैरे सोडले, सॅटेलाइट्स तर तुम्हाला माहितीच असेल, ठीक आहे, सॅटेलाइट तर सांगायची काही वेगळी गरज नाही आहे, ठीक आहे, ज्याला आपण उपग्रह असं बोलतो मराठीमध्ये, पण आर्टिफिशियल म्हणजे जे मानवनिर्मित आहे, ठीक आहे, त्या उपग्रहांबद्दल आपल्याला बोलायचं. त्याच्यानंतर हे ऑर्बिट्समध्ये फिरतात कसे, ओके, काय अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सॅटेलाइट लॉन्च केले जातात बघा, मग गुगल पण त्यांचं सॅटेलाइट लॉन्च करतं. मग मी मग असे बोललो एस्केप वेलोसिटी, त्या एस्केप वेलोसिटीने आपल्याला त्या वरती पाठवावे लागतात, त्या ऑर्बिटमध्ये सेट कराव्या लागतात, मग त्या परफेक्ट फिरतात. मग या स्पेसबद्दलच्या बऱ्याच रिलेटेड इंटरेस्टेड गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. तर आपण या व्यक्तीचं नाव ऐकलंच असेल की नील आर्मस्ट्रॉंग, ठीक आहे, नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारी ही व्यक्ती आहे, ठीक आहे. ॲक्च्युली दोघे जण होते, पण या व्यक्तीने थोडंसं धाडस केलं आणि चंद्रावरती उतरली. ॲक्च्युली मिशनवरती वेगळीच व्यक्ती गेलेली, म्हणजे जिला सांगितलं गेलेलं उतरायला ती उतरलीच नाही, पण नील आर्मस्ट्रॉंग उतरलं, ठीक आहे, आणि मग नाव झालं नील आर्मस्ट्रॉंगचं. आपल्या इकडे जर बघितलं तर राकेश शर्मा, ठीक आहे, जे फेमस आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी, ज्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांची नावं तर तुम्ही ऐकलीच असते. या स्पेसमधल्या ज्या ज्या काही रिलेटेड न्यूज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही यांची नावं नक्कीच ऐकली असतील. स्पुटनिक हा पहिला उपग्रह सोडला गेला होता. सो हे सगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, मग इंडियाचे बघा, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, ठीक आहे, यातले बरेच सॅटेलाइट आपण TV साठी, टेलिव्हिजनसाठी पण वापरतो. गुगल बघा सॅटेलाइट वापरतं मॅपसाठी, ठीक आहे, त्यांना कसं समजतं की या ठिकाणीच बरोबर ट्रॅफिक आहे, मग ते तिकडे रेड झोन दाखवतात, अशा टाईप बऱ्याच काही काही गोष्टी असतात. तर हे सगळं सॅटेलाइटिक गोष्टीवरती असतं. PSLV हे नाव तुम्ही आता मागच्या आपलं जे काही चंद्रयान वगैरे होतं तिकडे ऐकलंच असणार नक्कीच. अब्दुल कलामांना आपण हे करू शकत नाही, ठीक आहे. तर ही जी व्यक्ती आहेत विक्रम साराभाई, ठीक आहे, डॉक्टर विक्रम साराभाई यांचं कॉन्ट्रीब्युशन इस्रोसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि जेव्हापासून मी PSLV बोलत होतो, जे हे सॅटेलाइट जे बनवलं गेलेलं आहे, ठीक आहे, हे इस्रोचं, सो हे यांचं असं स्ट्रक्चर असतं. या स्पेस रिलेटेड गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. सो दिस वॉज ऑल अबाउट द सायन्स 1. मी तुम्हाला नेक्स्ट कपल ऑफ लेक्चर्समध्ये
पर्टिक्युलर चॅप्टरवरती आपण एकदम इन डेप्थ नॉलेज घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे जे काही आपले डिस्कशन झालं आत्तापर्यंत हे थोडंसं एक नजर फिरवा प्रत्येक चॅप्टरवरती, तर तुम्हाला समजून येईल की तुम्ही हे का शिकताय. ठीक आहे, सो सायन्स वनमध्ये आपण नॉर्मली फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी डील करणार आहोत, आणि सायन्स टूमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला बायोलॉजीशी रिलेट करायच्या सगळ्या गोष्टी. ओके, बाकी कॅल्क्युलेशन्स तर होतच असतात, ते मॅथमॅटिकल आहे. सो मी पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशनचा नेक्स्ट याच्यामध्ये स्टार्ट करणार आहे. सो आय होप यू ऑल एन्जॉय दिस. सो भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.